युगे अठ्ठावीस उभा विठू विठेवरी, धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी। अनाथांचा नाथ हरी असे दयावंत, विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत। नमस्कार, मी जान्हवी सावंत, जय हरी विठ्ठल, पावर्ड बाय इन्फ्राटेक। सहप्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बन्सल क्लासेस प्रायव्हेट लिमिटेड या विशेष कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। सकाळी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं बारामती येथून प्रस्थान झालं। दुपारच्या विसाव्यानंतर काटेवाडी येथे मेंढ्यांचा रिंगण सोहळा संपन्न झाला। त्यानंतर पालखी भवानीनगरच्या दिशेने मार्गस्थ झाली। संध्याकाळी पालखीचा मुक्काम हा सणसर या ठिकाणी आहे, याचाच आढावा घेतलाय हबप बालाजी बोराडी यांनी, पाहूया। आज संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबड्यांच्या पालखी सोहळ्याने बारामती येथून प्रस्थान करून दुपारी संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबड्यांची पालखी सोहळा काटेवाडी या ठिकाणी दुपारच्या विसाव्याला थांबला होता। या ठिकाणी संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबड्यांच्या पालखी सोहळ्याचं रिंगण संपन्न झालं। या ठिकाणी संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबड्यांच्या पालखी रथाला मेंढ्यांचं रिंगण या ठिकाणी संपन्न झालेले, तीन फेऱ्या मारून या ठिकाणी हे मेंढ्यांचं रिंगण सोहळा संपन्न झालेला आहे। आणि भवानी नगर या ठिकाणी पालखी आता पुढील मार्गस्थ झालेली। संध्याकाळी संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबड्यांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम संसर या ठिकाणी होणार आहे। कॅमेरामन प्रसाद मरस्त, बालाजी बोराडे, महाराष्ट्र न्यूज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा। सकाळी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामती येथून प्रस्थान झाले। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे रविवारी साताऱ्यामध्ये दिमाखदार स्वागत झाले। सोमवारी लोणंद येथे माऊलींच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या। माऊलींच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक लोणंद नगरीमध्ये पोहोचतात, या सर्वाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी, पाहूयात। काल माऊलीची पालखी लोणंद नगरी विसवलेली आहे। आज आणि उद्यापर्यंत ही पालखी लोणंदमध्ये यांची पादुकांचं दर्शनासाठी इथे ठेवण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही माऊल्या आहेत की त्यांच्यासोबून आपण जाणून घेणार आहोत की नक्की काय यातून अनुभव मिळणार आहे आपल्याला। माऊली कुठून आलात आपण? रामकृष्णारी, माझं नाव ज्ञानेश्वर विठ्ठल कदम, आळंदी देवाची। आम्ही ज्ञानोबरांच्या पालखीबरोबर आलेलो आहोत। गेली 22 वर्षापासून आम्ही माऊलीच्या पालखीत चालतोत यात नवल नाही। महाराष्ट्रातील माणसं वारीले आहेत यात नवल नाही, भारतातील आहेत यातही नवल नाही। काल जर्मनीची काही माणसं माऊलीच्या पालखीबरोबर आहेत, काही आगळा वेगळा आनंद माऊलीच्या सोहळ्याचा आहे। गोड भजन करत वारीला चाललेले आहेत। एखादं छोटंसं भजन वगैरे काय? अभंग, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीण उपवासी, गायन अहर्निशी मुखीनाम। सर्व महाराष्ट्रातील तरुणांना माझी विनंती की एकदा तरी माऊलीच्या पालखी सोहळ्यात पायी चाला आणि माऊलीच्या सोहळ्याचा आनंद घ्या, काही आगळा वेगळा आनंद आहे। काय सांगाल का माऊली, तुम्ही कुठून आलात? रामकृष्ण अरे, आम्ही नीरा नरसिंगपूरवरून येतून आलोय। काय आनंद, पालखीचा अनुभव काय तुम्हाला? पालखीचा अनुभव काय, आता पिढ्या ना पिढ्या चालतच आलेली आहे वारी। गुरुवारी आहेत आमचे सगळे, हो त्यांच्या संग चालायचं, भजन दिवसभर करायचं। हो, किती वर्ष झालं येत आहे तुम्ही? आम्ही 18 वर्ष झालो येतोय। काय एखादा अभंग वगैरे काय? अभंग, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कर कठावरी ठेवण्या, तुळशी हार गळा काशे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, मकळ कुंडळे तळपती सर्वणी, कंठी कस्तुरभवन विराज, तू का म्हणे माझे ह्याची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीन, हे दुखभरायांचा अभंग आहे। दादा तुम्ही कुठून आलात? सातारा। काय कसं वाटतंय तुम्हाला वारीमध्ये आनंद? पंढरीची वारी किती वर्ष झाले आता? तरी झाले 12 वर्ष झाले, 12-13 वर्ष। काय आनंद काय मिळतो? आनंदमध्ये भक्ती जागराचा आनंद, कीर्तनाचा आनंद आणि समाज एकजूट समाज चालणारा आनंद, प्रेम वात्सल्य ह्या सर्व भक्तिमय वातावरणामध्ये आनंदामध्ये 18 दिवस वारकरी चालतात, त्यामध्ये चालण्याचा आनंद हे सर्व वारकऱ्यांमध्ये भेटतो असा आनंद आहे। उन्हाळा आला, पाऊस अजून ओढ, पावसानं ओढ दिली, काय तुम्ही माऊलीच्या चरणी प्रार्थना कराल? माऊलीच्या चरणी एकच प्रार्थना आहे की ज्ञानोबरांनी या वर्षी सर्वाला सुभक्ता करावी आणि पांडुरंगाला विनवणी आहे की भरपूर पाऊस पडावा। कारण माऊलीचा सोहळ्या, माऊलीचा असं मोठं अंतकरण आहे की 18 पगडगा जाती माऊलीच्या सोहळ्यात एकत्र राहतात, एकत्र जेवतात, एकत्र भजन करतात। मग माऊलीने सगळ्याला न्याय दिला आहे, तर शेतकऱ्याला न्याय द्यावं, भरपूर पाऊस पाणी व्हावं आणि हा महाराष्ट्र, संपूर्ण भारत सुखाने गुण्यागोविंदाने नांदावा अशी विनंती। रामकृष्ण आहे। माऊल शेतकऱ्यांना चांगले सुख यावं, चांगला पाऊस पडावा, हीच या माऊलीच्या चरणी सध्या सर्व वारकऱ्यांची इच्छा आहे।
कॅमेरामन जुबेरसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा। सोपानदेव महाराजांची पालखी सोमवारी सकाळी सोमेश्वर नगरचा पाहुणचार घेऊन सकाळच्या विसाव्यासाठी करंजे पूल सोरटेवाडी येथे विसावली। दुपारच्या विसाव्यासाठी सोपानदेव महाराजांची पालखी ही वडगाव निंबाळकर गावी थांबली। यानंतर ही पालखी मुक्कामासाठी कोराळे बुद्रुक या गावी दाखल झाली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी, पाहूया। सोपानदेव महाराज यांचा पालखी सोहळा सोमेश्वर नगरकरांचा पाहुणचार घेऊन आज करंजे पूल आणि सोरटेवाडीचा सकाळचा विसावा घेऊन या वडगाव निंबाळकर या ठिकाणी दाखल झालेला आहे। आणि आत्ता थोड्याच वेळामध्ये या कोराळे बुद्रुक या ठिकाणी मुक्कामासाठी जात आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता विसाव्यासाठी थांबलेले हे सर्व वारकरी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि जागोजागी या वारकऱ्यांसाठी सर्व जे वडगाव निंबाळकर असतील, सोरटेवाडी असेल किंवा करंजे पूल असेल, या ठिकाणच्या गावकऱ्याकडून मोठ्या भक्तिभावाने यांना सेवा म्हणून नाश्ता, चहा, जेवण अशी सोय देखील या वारकऱ्यांना केली जाते। आपल्याबरोबर काही वारकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। माऊली, कुठून आलाय तुम्ही? आम्ही मार्कडवाडीहून माळशिरस तालुक्यातून आलेलो आहे। कितवी वार आहे तुमची? आमची 35वी 35वी वार आहे। काय वाटतंय नेमकं आता या वारीत? आनंद लुटायसाठी आलेलो आहे। स्वपन काकाच्या वारीत आम्ही आलेलो आहे। माऊली, तुम्ही कुठून आलाय? आम्ही मार्कडवाडीवरून आलोय। किती वार आहे? आमची 22वी वारी झालेली आहे आमची। कसं वाटतंय तुम्हाला आता या वारीमध्ये चालताय तुम्ही? आनंद आहे काकांच्या वारीत। अशा पद्धतीने हे वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत। दलमजल करत मोठ्या भक्तिभावाने हे वारकरी या सोपानदेव महाराज यांच्या पालखीमध्ये वारी चालत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। आणि आत्ता सोपानदेव महाराज यांची पालखी कोराळे बुद्रुक या ठिकाणी मुक्कामासाठी दाखल झालेली आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, कोराळे। सोपानदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी अभंगाच्या काही ओळी गायल्यात, पाहूयात। भीमा पांडुरंग आवडे पंढरी, भीमा पांडुरंग पांडुरंगा। श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचा सोमवारी धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रवेश झाला। तिंत्रज ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात हरिनामाच्या गजरात पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं। पालखीचे तिंत्रज येथून प्रस्थान झाले असून सोमवारी दांडेगाव येथेही पालखी मुक्कामी आहे। संत निवृत्तीनाथ महाराज यांची दिंडी रविवारी रात्री नगर जिल्ह्यातील मिरजगाव येथे मुक्कामी होती। सोमवारी सकाळी मिरजगाव येथून दिंडीचं प्रस्थान झालं। दिंडीचा रात्रीचा मुक्काम हा कर्जत येथे आहे। संत निवृत्तीनाथ महाराज यांची दिंडी रविवारी रात्री नगर जिल्ह्यामधील मिरजगाव येथे मुक्कामी होती। सोमवारी सकाळी मिरजगाव येथून दिंडीचं प्रस्थान झालं। दिंडीचा आजचा रात्रीचा मुक्काम कर्जत येथे आहे। शेगावहून निघालेल्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी हरिनामाचा जयघोष करत 3 दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यामध्ये पोहोचली आहे। पुढील 2 दिवस ही पालखी जिल्ह्यामध्ये असणार आहे, तर 21 जून रोजी पालखीचं सोलापूर जिल्ह्याच्या दिशेने प्रस्थान होणार आहे। दरम्यान आज धाराशिव शहरातील लेडीज क्लबच्या मैदानावर या पालखीचा मुक्काम आहे। Thank you.
मुक्ताई नगर येथील मुक्ताईंच्या पालखीचं सोमवारी धाराशिव जिल्ह्यामध्ये आगमन झालं. धाराशिव जिल्ह्यातील पारगाव येथे पालखीचा मुक्काम आहे. याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यामध्ये पालखीच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली. श्री क्षेत्र मुक्ताई नगर येथील मुक्ताईंच्या पालखीचं सोमवारी धाराशिव जिल्ह्यामध्ये आगमन झालं. धाराशिव जिल्ह्यातील पारगाव येथे पालखीचा मुक्काम आहे. याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यामध्ये पालखीच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली. चार पिढ्यांपासून पंढरपुरातील निकटे परिवार विठ्ठलाचा पोशाख बनवण्याचे काम करत आहेत. कुठल्याही टेपचा वापर न करता ते विठ्ठलाचा पोशाख बनवतात. विठ्ठलाच्या पोशाखाला अंगरखा, बारकशी, बाराबंदी असं म्हणतात. तर आषाढीसाठी वेल्वेटचा पोशाख बनवला जातो. गेल्या चार पिढ्यांपासून पंढरपुरामधील निकटे परिवार हा विठ्ठलाचा पोशाख बनवण्याचं काम करत आहे. आमच्या दुकानचं नाव आहे श्री पंत ड्रेसेस. माझं नाव आहे राजेंद्र दत्ता तणेथे. आम्ही पांडुरंगाचा पोशाख बनवण्याचा व्यवसाय गेले चार पिढे करत आलेला आहे. संत शिरोमणी नामदेव महाराजापासून ही परंपरा चालत आलेली आहे. आजपर्यंत आम्ही ही पुढे टिकवलेली आहे. देवाच्या ड्रेसमध्ये पांडुरंगाच्या अंगीला कोण अंगरक म्हणतं, कोण बारकशी म्हणतं, कोण बाराबंदी म्हणतं, पूर्वीची जी परंपरा चालत आलेली आहे तो ड्रेस आम्ही बनवतो. विशेष म्हणजे हे ड्रेस बनवताना आम्ही कुठलेही टेप वापरत नाही. आमच्या नजरेत ते अंगरक बसलेलं आम्ही टेप न लावता हे अंगरक कट करून आणि शिवत असतो. पांडुरंगाचा पोशाख करण्यामध्ये फार आनंद वाटतो, कारण आपण शिवलेली अंगी ब्रह्मांडाचा मालक विठ्ठल त्याच्या अंगावर घातलेलं बघण्यात समाधान वाटतं. जयहरी विठ्ठल पावर्ड बाय इन्फ्राटेक सहप्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बन्सल क्लासेस प्रायव्हेट लिमिटेड या विशेष कार्यक्रमात जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीतर्फे वारकऱ्यांना दररोज एक प्रश्न विचारण्यात येतो. या प्रश्नाचं जो वारकरी अचूक उत्तर देईल त्यांना ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून बक्षीस देण्यात येत आहे. चला तर मग पाहूयात आज कोण जिंकणार बक्षीस. रामकृष्णारी आपण संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आहोत. आपल्यासोबत काही ज्येष्ठ आणि तरुण वारकरी या ठिकाणी आहेत. बाबा काय नाव आहे आपलं? उत्तम कृष्णा पाटील. बर, कुठलं गाव? तालुका तासगाव, जिल्हा सांगली, गाव डवळी. बर, कधीपासून वारी करताय? हे जवळजवळ मला कळायला लागल्यापासून ही वारी माझी चालू आहे. आता माझं 68 वय चालू आहे. वा, एवढं वय झालं तरी तुम्हाला वारीला? हो, त्यामध्ये आनंदच आहे. आलेले आप तेज वायू पंचतत्वातून देहात निर्माण झाला, या देहाचं सार्थक करायचं असेल तर त्या पांडुरंगाला आळवलाच पाहिजे, तरी तो आपणाला तो कार्यभाग पूर्ण करत असतो. विनयाची सेवा आपल्याकडे? हो, विनयाची सेवा आपल्याकडे. विनयकरी म्हणून आपण दिंडीमध्ये? हो, विनयकरी म्हणून दिंडी. आपल्यासोबत काही तरुणही वारकरी आहेत. काय सांगाल आपण एकंदरीत वारीच्या सोहळ्या संदर्भात? वारी म्हणजे पूर्णत्वाचं कार्य आहे. वारी करत असताना आपण ज्यावेळेस वारीमध्ये येतो त्यावेळेस देहभान विसरून आपण ही सेवा करत असतो. प्रत्येक माणूस हा वारीमध्ये येत असतो, पण आल्यानंतर त्याचा विसर पडतो. कोणत्या कोणत्या गोष्टीचा विसर पडतो? त्याला तो टाइम विसरतो, वेळ विसरतो, तारीख विसरतो, वार विसरतो, आणि घरातला प्रपंच विसरून परमार्थ हा अंगामध्ये मुरलेला असतो. हे वारीचं मूळ तत्व अंतकरणामध्ये धारण करून माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा निनगुडी पांडुरंगी मनरंगले आणि गोविंदाची गुणी वेधले. भगवान परमात्म्याची वारी ज्ञानोबारायणी आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या सान्निध्यामध्ये वारकरी संप्रदायाचा पायिक आणि सेवक होऊन करण्याचं सौभाग्य आमच्याकडे प्राप्त झालं हे आमचं परम भाग्य समजतो. किंवा जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, किंवा तुम्ही सांभाळले संती आणि भय निरसले खंती. भगवान परमात्म्याची सेवा करत असताना आपण ही वारी करत असताना एकंदरीत ही वारी पांडुरंगाच्या चरणाजवळ आपण दर्शनासाठी ही भेटीची आस घेऊन, किंवा भेटी लागी जीवा लागली से आस अशी वारी आपण पंढरपूर पर्यंत जात असतो. आता मी एक इथं बसलेल्या वारकऱ्यांना प्रश्न विचारणार, ज्याला प्रश्नाचं उत्तर देते त्यांनी फक्त हातवारी करायचंय. मला सांगा, ज्ञानोबाईंनी जी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला त्या ज्ञानेश्वरीमध्ये किती उभे आहेत? तुमचं नाव सांगा. मी संतोष गिरी महाराज एनकीकर, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये किती उभे आहेत? संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये
ग्रंथराज ज्ञानेश्वरी म्हटलं पाहिजे त्यांना. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरी मध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये 9033 वव्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपण अचूक उत्तर या ठिकाणी दिलेले बरोबर. ग्रीन गोल्ड सीडच्या वतीने आपल्याला हे सुंदर असं बक्षीस देण्यात येत आहे. सगळ्यांना गजर गजा बोला. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. कॅमेरामन नित्यानंद सह बालाजी बोरडे. जय महाराष्ट्र न्यूज. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबऱ्या पालखी सोहळा देऊ. जय हरी विठ्ठल. पॉवर्ड बाय इन्फ्राटेक सह प्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बन्सल क्लासेस प्रायव्हेट लिमिटेड या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेच परत येऊया.